मिरजेतील कृष्णा घाट येथे कृष्णा नदीची पाणी पातळी 52 फुटापेक्षा जास्त झाली आहे. पावसाने थोडीफार उसंत जरी दिली असली तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे मिरजेतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिलेल्या आदेशानुसार पाणी पातळी वाढत असल्याने नागरिकांनी फोटोबाजी आणि सेल्फीसाठी गर्दी करू नये. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिला आहे. व अर्जुनवाड पूल या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बंदी आदेश जारी केलेला आहे. या ठिकाणी एक नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी गर्दी करू नये, येऊन सेल्फी काढणे, फोटो काढणे असे काही केले तर स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. त्यांना एक असं आव्हान आहे की त्यांनी या भागात विनाकारण फिरणं टाळलं पाहिजे आणि स्वतःचा जीव धोक्यात न घालता सतर्क राहिलं पाहिजे. आणि कृष्णा घाट येथे महात्मा गांधी चौक पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. नदीची पातळी पाहण्यासाठी आणि सेल्फी काढणाऱ्यांची गर्दी वाढत जात असल्याने पोलिसांनी कृष्णा नदी पुलावरील नागरिकांना हटवले. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. नागरिकांनी सेल्फी अगर पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन प्रशासन आणि पोलिसांनी केले आहे.